नमस्कार मैत्रिणींनो, विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड। तर हे पापड बनवायला अतिशय सोपे, कधीही न फसणारे, त्याचबरोबर पापड बनवण्यासाठी साबुदाणा, बटाटा आणि पाणी याचंसुद्धा योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहेत आणि वर्षभर आरामात टिकतात। चला तर मग वे वायानं घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड तयार करण्यासाठी साबुदाणा रात्रभर मऊ असा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेणार आहे। तर साबुदाणा रात्रभर भिजलेला असेल तर पापड बनवताना हे मिश्रण अगदी पटकन शिजतं। तर इथे तुम्ही बघू शकता हा साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजलेला आहे। तर आता 2 वाट्या साबुदाणा घेतलेला असेल तर त्यासाठी आपण इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून नंतर या पद्धतीने बारीक खिसणीने खिसून घेऊयात। तर इथे तुम्ही बटाटा मॅशरनेसुद्धा एकदम व्यवस्थित मॅश करून वापरू शकता। तर दोन्हीसुद्धा बटाटे मी याच एकदम बारीक खिसणीने खिसून नंतर साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड करण्यासाठी वापरणार आहे। या पद्धतीने बटाटा एकदम व्यवस्थित किसून घेतल्यामुळे मिश्रणामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होतो आणि पळी पापड बनवताना सुद्धा आपल्याला सोपं जातं। तर इथे दोन्हीसुद्धा बटाटे एकदम व्यवस्थित किसून तयार झालेले आहेत। आता पापड तयार करण्यासाठी पाणी कढईमध्ये मी गरम करून घेतलेलं आहे। तर इथे मी 2 वाट्या साबुदाण्यासाठी बरोबर 3 वाट्या एवढं पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण भिजवून घेतलेला साबुदाणा ॲड करूयात आणि साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे। तर सुरुवातीला मी 3 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि यामध्ये मी आणखी 1 वाटी गरम पाणी टाकलेलं आहे। तर पाणी नंतर आपण जेव्हा वरतून वापरतो तेव्हा गरम पाणी टाकायचं आहे, म्हणजे पापडचं हे मिश्रण एकदम व्यवस्थित आणि पटकन शिजतं। थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर साबुदाणा इथे शिजलेला आहे, आता यामध्ये आपण आवडीनुसार लाल तिखट घालूयात, त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे। तर इथे तुम्ही लाल मिरची पावडर टाकायची नसेल तर हिरवी मिरची बारीक करून तीसुद्धा टाकू शकतात। त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी तुम्ही जर जिरे खात असाल तर इथे तुम्ही 1 चमचा जिरेसुद्धा ॲड करू शकतात। आता तिखट आणि मीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण उकडून घेतलेला आणि बारीक खिसलेला बटाटासुद्धा ॲड करूयात। तर बटाटा घातल्यानंतर बटाटा आपल्याला यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायचा आहे। तर बटाटा घातल्यानंतर हे मिश्रण मला आणखी थोडंसं घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये मी आणखी 1 वाटी गरम पाणी टाकणार आहे। तर इथे आपल्याला हे पळी पापड बनवण्यासाठी टोटल किती वाट्या पाणी लागलं हे सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। आता 1 वाटी गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात, म्हणजे घातलेला बटाटा आणि साबुदाणा एकदम व्यवस्थित एकजीव होईल। तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण पळी पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता तयार मिश्रणाचे हव्या त्या आकारामध्ये पापड बनवून घ्या। तर पापड बनवण्यासाठी प्लास्टिक शीटचा वापर करावा, यामुळे पापड वाळल्यानंतर कागदाला अजिबात चिकटत नाहीत आणि अगदी सहजपणे आपोआप निघून येतात। तर आता इथे मी याच पद्धतीने पापड तयार करून घेणार आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे पापड तयार करू शकतात। तर हे पापडचं मिश्रण मी थोडंसं घट्ट शिजवलेलं आहे, कारण हे पापड मी घरामध्येच फॅनखाली सुकवणार आहे आणि 1 दिवसांसाठी नंतर गॅलरीमध्ये याला वाळवून घेणार आहे। तर तयार झालेले पापड कडक उन्हामध्ये वाळवायचे असतील तर हे मिश्रण आणखी थोडंसं पातळ शिजवून घेतलं तरीसुद्धा चालतं। तर मिश्रणामध्ये आणखी 1/2 वाटी पाणी तुम्ही टाकून थोडंसं पातळ मिश्रण तयार करून घेऊ शकता। तर इथे हे पळी पापड तयार करण्यासाठी आपण 2 वाट्या भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला होता आणि त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे वापरलेले होते। त्याचबरोबर इथे आपल्याला 2 वाट्या साबुदाण्यासाठी टोटल 5 वाट्या एवढं पाणी लागलेलं आहे। तर आणखी 1/2 वाटी पाणी यामध्ये तुम्ही टाकलं आणि थोडंसं मिश्रण पातळ शिजवून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे। त्याचबरोबर पापड बनवताना हे मिश्रण जर पातळ वाटत असेल तर आणखी थोड्या वेळासाठी मिश्रण शिजवून घ्या आणि मिश्रण थंड झाल्यानंतर पापड बनवा, कारण साबुदाण्याचं हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपोआप घट्ट होतं आणि त्यामुळे पापड बनवायलासुद्धा सोपे जातात। त्याचबरोबर मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये
गरजेनुसार गरम पाणी टाकून पातळ मिश्रण तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर आता इथे हे पापड तयार झालेले आहेत आणि तयार झालेले पापड मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे। तर 1 दिवसांसाठी फॅन खाली आणि नंतर 1 दिवस उन्हामध्ये मी हे पापड वाळवून घेणार आहे। तर कडक उन्हामध्ये 2 दिवस पापड वाळवून घेतल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही वर्षभरासाठी आरामात स्टोअर करू शकता। तर झटपट तयार होणारे कधीही न बिघडणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड तयार झालेले आहेत। आता 2 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर या पद्धतीने हे पापड तयार झालेले आहेत। आता तयार झालेले पापड आपण तळून घेऊयात। तर पापड तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, तरच पापड एकदम खुसखुशीत तळतात। तर साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड तळण्यासाठी तेल हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे। आता मोठ्या गॅसवरतीच आपण हे पापड तळून घेऊयात। तर गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच एकदम कडक तेलामध्ये पापड तळून घेऊयात। तर इथे पापड फुगून अगदी डबल झालेले आहेत। तर बनवायला सोपे, अगदी पहिल्यांदा नवीन बनवणारे सुद्धा सहजपणे बनवू शकतील असे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड तयार झालेले आहेत। तर तयार झालेले पापड चवीला तर भन्नाट लागतातच, पण अतिशय खुसखुशीत होतात। त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, तळल्यानंतर हा पापड फुगून अगदी डबल झालेला आहे। तर रव्याचे पापड, ज्वारीचे पापड किंवा तांदळाचे पापड बनवण्यापेक्षा हे पापड बनवायला अतिशय सोपे असतात, कारण पापडाचं हे पीठ अजिबात शिजवताना बिघडत नाही। इतर पापड बनवताना पीठ जर कमी अधिक शिजलं तर पापड पूर्णपणे चिरतात, पण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवताना असं काही होत नाही। तर नवीन बनवणारे सुद्धा अगदी सहजपणे बनवू शकतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।